ते बघता केवढा मोठा शार्क मासा आहे. याला म्हणतात मोशी. एकच काटा असतो, खूपच टेस्टी लागतो. हा हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आलेली आहे मलाड फिश मार्केटला. हे मार्केट आहे मलाड वेस्टला. 10 ते 15 दिवस मी गावी होती. गावी आल्यानंतर तिथे काय आम्हाला जास्त फिश खायला मिळाले नाही, तर फिश मुलांना खायचे होते, तर आलेली आहे मलाड वेस्टला. हे खूप मोठं मार्केट आहे, होलसेल मार्केट आहे. तुम्ही जर मलाडला आला तर नक्कीच तुम्ही इथे या, व्हिजिट करा. खूप स्वस्त आणि होलसेल भावामध्ये फिश मिळतात इथे. आता इथे बघता तुम्ही कालवे आहेत. हे कालवे बघा केवढ्या मोठ्या साईजचे आहेत. हे आम्हाला दिलेले आहे 200 रुपये वाटा. खूप सारे कालवे आहेत, टेस्ट खूप छान असते. तर हे मी घेतलेले आहे कालवे 200 रुपयाचे. मग कसं बोंबिलचा वाटा? 200 रुपये. पापलेट, पापलेट कसे? पापलेट आहे 400 रुपये वाटा आहे, त्यामध्ये 6 पीस. मांगडे कसे? मांगडे पण महाग झाले. लेपा, लेपा 200-300 वाटा, 500. मी कोणते मच्छी मी कुठला सिंगाडे. तर इथे मी मुशी घेतलेली आहे. केवढी मोठी आहे बघा, मोठ्या आकाराची मुशी आहे. मला 150 दिलेली आहे. फिश मार्केटला आम्ही 12 वाजता गेलेलो. अर्धं मार्केट उठलेलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला काही फिश जास्त नाही. सुरमई 12 ताजी आहे. हलवा पाहिजे, हलवा पापलेट कसे लावले? पापलेट कसे लावले? तुम्हाला शिंपले आहेत, कालवे आहेत, 100 रुपये वाटे आहेत, 50 रुपये वाटे आहेत. खेकडी सुद्धा होती. तर इथे खाडीची खेकडी होती मीडियम साईजची, 600 रुपये वाटा सांगते. 600 मध्ये 10 खेकडी होती. तर बार्गनिंग करून मला 5 खेकडी दे 200 रुपयामध्ये सांगत होती. भरीव खेकडी आहेत बघा, माधा आणि अंडीवाली खेकडी आहेत ती. कुठले ती मादी आहेत की आहेत? नर मादे मिक्स आहेत ते. तर इथे मी मुशी घेतलेली आहे 150 रुपयाची. इथे फिशच्या बाजूलाच छोटंसं असं कटिंग करणाऱ्या बायका पण असतात, म्हणजे फिश कटिंग करून आपल्याला मिळतात तिथून. आता हे मला मुशी त्याने 20 रुपये कटिंगसाठी घेतले आहे. मुशी आपण घरी जाऊन कट नाही करू शकत, कारण ते खूप हार्ड आहे. त्या कोळीनीच बरोबर कट करून देतात आपल्याला. प्रॉपरली त्यांनी अशी मुशी कट करून दिलेली आहे. खूप जाड आणि मोठी आहे मुशी. खायला खूप टेस्टी लागते, मऊ असं एकच काटा असतो त्याच्यामध्ये. अलगद कापावी लागते. मुशी चांगली साफ करून झालेली आहे, कटिंग करून घेतलेली आहे. काजू कत्रीसारखे पीस झालेले आहेत. मऊ छान लागते, मुलांना तर खूप आवडते हे मच्छी. एकच काटा असतो आतमध्ये. एवढंच की जरा त्याची कातडी खूप जाड असते, साफ करायला आपल्याला घरी जमणार नाही. त्या कोळीनीकडनंच आपल्याला साफ करून घ्यावी लागते. तर मी आज दाखवलेलं आहे तुम्हाला मलाडचं फिश मार्केट.
आणि मी तिथून घेतलेले आहे कालवे आणि मुशी. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. व्हिडिओ आवडले असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट